വക്രതുണ്ട് മഹാകായ സൂര്യകോട്ടീശമപ്രഭ നിർവിഘ്നം കുരുമേ ദേവ സർവകാര്യേഷു സർവദാ. ये वाला मुझे पसंद है। सुपर। ये कैसा? हाँ ये वाला। कड़क। ये देखना कितना फनी है।
वाओ, और ये तो सबसे बेस्ट क्लिक है। ये देख क्या भाई, दिखा ये देख, वाह भाई क्या निकला है, मस्त। अच्छा खींचता यार तू, 7200 होता ना तो और अच्छा निकलता था। हाय गाइस, गेस व्हाट, स्ट्रीट प्ले करता आपल्या ग्रुपचं सिलेक्शन झालं। ए खरच? आणि आताच हाती आलेल्या बातमीनुसार मी साफळकरांनी आपल्याला दोन विषयांचे ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला एका विषयाची निवड करून त्याचे सादरीकरण करायचे आहे। सो इन शॉर्ट, वी आर सिलेक्टेड, इजंट दैट सुपर कूल? येस। व्हाट? ए हॅलो, आपण सिलेक्ट होणारच होतो। आवर हा? अगं पण विषय काय आहे? विषय हा आहे की हा चोंबडा मध्ये का बोला? चोंबडा कुठचा? हा नाही, मॅमनी जे विषय दिलेत ना ते विषय काय आहेत? आता मला मूड नाहीये। हो का? रिशा ओके, एक म्हणजे स्वच्छता अभियान आणि दुसरा स्त्री संरक्षण। स्वच्छता अभियान, स्त्री संरक्षण, हा विषय जरा अवघड नाही वाटत का? त्यासाठी स्त्रियांबद्दल मनात आदर असावा लागतो। हे बघ, स्वच्छता अभियान हा सोपा विषय आणि आपल्या सगळ्यांना तो सहज शक्य आहे का? मग स्त्री संरक्षण या विषयात अवघड काय? मला हा विषय जास्त सोपा वाटतो। स्वच्छता अभियान, स्त्री संरक्षण, स्वच्छता अभियान, स्वच्छता अभियान, हे तो दादागिरी लोक करतात। नाही नाही दादागिरी वगैरे काही नाही, आपण करूया। तुम्ही प्लीज भांडू नका ना यार, त्यापेक्षा आपण टॉस करूया का? हा ए हा ए हर्ष, 500 का नोट निकाल। हा मेगापिक्सल कैमरा, 4GB रैम, क्वाड कोर प्रोसेसर, इंटरेस्टिंग फीचर्स। काय झालं भाई, काय आहे याला? नवीन पोरगी दिसली नाही ना की डायरेक्ट इम्प्रेशन मारायला लागतो। फ्रंट कॅमेरा पण आहे। उतरवायची का बोल, कशी? हा चांगला नाही आलाय भाई। तू सर भरपूर आहेत आपल्याकडे। एक्सक्यूज मी अमित दादा, काय? ओ वाव, न्यू फोन, सुपर्ब। तुम्हाला काय करायचंय, काम बोला। सॉरी। हे अमित दादा, अमित दादा, ते पक्या भाऊ ने ना तुझा लाइटर दिलाय रे। माझा नाही येते, सिगरेट ओढत नाही ना मी, आय डोंट स्मोक। नाही मला माहितीये तू सिगरेट नाही ओढत, पण तो पक्या भाऊ म्हणाला की तुझा बंडल पण आहे। हे बंटी बंटी, तो बंडल दे ना दादा, बंडल। बीडी अमित, तू बीडी पितोस? हा ते नाही, कधीच नाही। सागर लहानपणापासून सवय नाहीये मला अशी। मला ना तरी डाऊट येतच होता, तुझ्या ना अंगातनच बीडीचा वास येतो। यो मारतो रोज काहीतरी, बोलू नकोस। तरी माझ्या मैत्रिणीने मला सांगितलंच होत। कुठल्या मैत्रिणी? नाही अमित, डोंट टॉक टू मी। स्वीटी ये ना, परत गेली, शोधा नवीन। माझे आयटम माझ्याकडून घेतली काय? ना तुमची नाय नाक्यावर मी बीप वाजवली ना तर लक्षात ठेव, साल्यानो बघतो एकेकाला। अरे मांजर चोर, अशी ठासतो ना तुमची। स्टॉप डिसरिस्पेक्टिंग विमेन एंड स्टॉप डिस्ट्रॉइंग अर्थ। हाय। हाय, हाउ इज इट? नाइस रे। मस्त ग। थँक यू। वाव, इट्स फॅन्टॅस्टिक, मी बनवलंय। ए आपले मॅड मंकीज कुठे आहेत? ते म्हणे मॅड आर्ट करतात। म्हणजे मॅड इज गोइंग टू बी इनसेन। दिस इज टिनचॅक अंडरवेअर, सी द कम्फर्ट अँड नाउ सी द बॅग। दिस इज टिनचॅक बनियान, यू कॅन सी द इफेक्ट। दिस इज टिनचॅक टूथपेस्ट, मेरे टूथपेस्ट पे साखर है। This is Tinchak Shaving Foam.
मेरे शेविंग फोम में नमक है। जे आपल्याला झेपत नाही ते आपण करू नये ना, काय हर्ष? हो बरोबर आहे, आपण मॅड आहोत ते आपल्यापर्यंतच ठेवायचं ना, पूर्ण कॉलेजला कशाला दाखवायचं, काय हर्ष? हो म्हणजे काय, बरोबर आहे, आपला बावळटपणा जरासा राखून ठेवावा ना आमच्या समोर, ठीक आहे, काय हर्ष? हे जरा अति होते, काय हर्ष? ए मस्ती बस झाली आता। युतिका आपण जी स्क्रिप्ट डिस्कस केलेली ती यांना सांग ना। ओके एका स्त्रीवर अत्याचार होतोय आणि आपण फक्त पाहत राहतो। जर का स्त्रीवर अत्याचार करणारा गुन्हेगार असेल तर हे सगळं निमूटपणे पाहणारे आपण सुद्धा तितकेच गुन्हेगार आहोत। आपल्यापैकी एकानी जरी हिम्मत केली आणि पुढे येऊन त्याला विरोध केला तर बऱ्याच अंशी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घातला जाईल। स्त्रियांचा आदर करणं हा खरा पुरुषार्थ आहे आणि हीच आपली कथा आहे। यात दोन महत्त्वाची पात्र असतील आणि काही सामान्य माणसांची पात्र असतील। तर त्विषा तू शोषित स्त्रीचं पात्र करशील मी, आणि बंटी तू सामान्य माणसाचं पात्र करशील। ओके का सामाजिक बांधिलकी वगैरे ओके ग, पण शोषित स्त्री वगैरे जरा जास्तच हॅवी होत आहे। हॅवी होत आहे? ओके ऑडी मैं तू कर। ए नो नो आई एम नॉट डूइंग इट, हाँ प्लीज। ओके फाइन ठीक है, मैं मी करते। ओके रेपिस्ट कौन करना है मग आता? यस बाबा। ते काय सहली बिलीला जाणार होता त्याचं काय? हो ते थोडं पोस्टपॉन झालंय बाबा। ते कॉलेजमध्ये फेस्टिवल चालू आहे ना, मग ते संपलं की निघायचं ठरतंय। फेस्टिवल कुठं जाणार आहे? अजून तरी काहीच ठरलं नाहीये, ठरतंय। अजून ठरतंय? मग ते बुकिंग फिकिंग त्याचं काय झालं? बाबा ती आपली गाडी घेऊन जायचं ठरतंय। आपली गाडी घेऊन जाणार? किती आहेत फ्रेंड? आम्ही सहा जण आहोत ना आणि सगळेच ड्राईव्ह करतात, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे। सहा जण एका वेळेला एकानेच ड्रायव्हिंग करा हां? पहिलं म्हणजे ते कुठं जायचं ठरलं की कळवा। येस बाबा थँक्यू। चायला डोक्याची भजी झाली आहे यार। हा रे मेरे दिमाग का भी एकदम बिलकुल दही हो चुका है। भजी दही? पण हे खरं आहे, स्त्रियांबद्दल बोलायचं म्हटलं की मला टेन्शन येत रे। हा यार फिर भी करना पडेगा ना, त्यापेक्षा पण आजारी पडूया ना। कस भाई एकदम सोपं आहे, काय करायचं माहितीये का? झोपताना सोललेला कांदा घ्यायचा आणि काकी खाली घेऊन झोपायचं, सकाळी उठलं की सणकून ताप येतो आणि आपल्या पोरींना डाऊट पण येणार नाही, आपली गॅरंटी आहे। वा 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 छान आयडिया, छान एकदम मस्त। आता काम करूयात, कांदा ठेवतोय। ए बंटी अरे पण मजा येते की स्ट्रीट प्ले करताना, काय रे लास्ट इयर केला होता की आपण? ऍक्च्युली हो रे लास्ट इयर काय धमाल आली ना, आपला टॉपिक आहे तो। अरे अरे टॉपिक आपण ते ऐको। काय मग झाली का तयारी? अग लागलो ना मला लागलो। इथे इथे हे घ्या स्क्रिप्ट आली आहे, कॅरेक्टर समोर तुमची नावं लिहिली आहेत, प्लीज पाठांतर करून या। आणि अजून एक, आपल्याला उद्यापर्यंत आपल्या ग्रुपचं नाव ठरवायचंय। अगं मग देऊन टाक ना। देऊन टाक ना म्हणजे काय?
करू ना विचार सगळे एकत्र. भरारी वरारी कसं आहे? भरारी नको रे. आय थिंक कलरफुल ब्लॅक अँड व्हाईट. हा अरे काय डिस्कशन करताय, देऊन टाका ना काहीतरी यार. नाम मी क्या रखा है? ठीक आहे, आम्ही काहीतरी विचार केलाय तो सांगतो. पटतोय का बघा. अडी तू सांग. सी गाईज, आपल्या प्रत्येकाच्या नावाचे जर आपण इनिशियल्स घेतले तर YYOUTH हा शब्द तयार होतो. पण त्यात एक वाय जास्त आहे, नाही तर झालं असतं. म्हणजे म्हणजे थांब सांगते तुला. युवराजचा पण वाय येतो आणि युतिकाचा पण वाय येतो. अरे भाई 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 क्या बात है, पहिला वाय वर दुसरा वाय जोडला. अरे झालं की युत. हा रे काय काय पहिल्या वायला दुसरा वाय जोडला म्हणजे काय? अग नाही अगं युत तर झालंय ना. युवा मला असं फाजिलपणा चालणार नाही. परत यात फाजिलपणा काय? गंमत केली थोडीशी. गंमत? हे फ्रीज 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 स्माइल प्लीज. आय मिस यू मॉम, आय मिस यू सो मच, लव यू. Love you a lot. Yes, Dad. तुझ्या वाढदिवसाकरता शुभेच्छा. ए सॉरी मी येऊ नाही शकलो तुझ्या वाढदिवसाच्या करता. इट्स ओके डॅड, आय कॅन अंडरस्टँड. बोल तुला काय पाहिजे रे बेटा? कोणती कार पाहिजे? लेक्सस, मर्सिडीज, BMW. कुठली कार पाहिजे? फक्त तुमचा वेळ. बाबा कुणीतरी आले, आय विल कॉल यू बॅक. मी करतो परत फोन. लव यू. आय ऑल्सो लव. हॅपी बर्थडे. तुला गरज होती याची. Keep it. हो पण इतना महंगा फोन मैं नहीं यार. हे बघ, पैसा सिर्फ अपनों पे ही खर्च किया जाता है. आणि कम ऑन यार, आज तुम्ही नसता तर आज माझा बर्थडे हे सुद्धा विसरलो असतो मी. थँक यू सो मच बंटी. खरच भाई आहे आणि तो छोटा भाई. क्या वाचवा 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 असं मी ऑर्डर केली. मी आधी तुझ्याकडे येईन, तू एक पाऊल मागे जाशील. मग मी तुझ्याकडे येईन, तूही एक पाऊल मागे जाशील. मग माझ्याकडे ये,
मी मदत करीन तुला. मला कोणीही मदत करणार नाही. अरे मी ही एक स्त्री आहे, तुमच्या आईसारखी, तुमच्या बहिणीसारखी, तुमच्या मुलीसारखी. आणि बायकोसारखी. ह्याला बघतो थांब. रुख. कोण आहे? व्हिच इयर? फर्स्ट इयर. तू इथून बाहेर निघ, आम्हाला आमचं काम करू दे. रिहर्सल पण बघू शकत नाही काय? सॉरी. सॉरी म्हणायची गरज नाही. कॅरी ऑन. प्लीज गेट आउट ऑफ हियर. कोण तू? कोण तू? अरे हे युवराज. अरे तुरे वगैरे करायचं नाही. आणि आपण उदय फातर फेकर काय उर्फ बंटी. ए माझा बाप पोलीस आहे. नंबर काय तुझ्या बापाचा रे? म्हणजे माझे बाबा हवालदार आहेत. कुठल्या पोलीस स्टेशनला रे दादा? जातो ना दादा. कुठे कुठे? कुठल्या एरला शिफ्ट तू? हा दादा नाही थांबणार दादा. जातो ना. माकडा तुला विचारतो काय? तू उत्तर देतो काय? कान काय जेवा लागलेत का तुझे? हा दादा या कॉलेजला नाही मी, टाइमपास करायला आलेलो. दादा सांगा ना यांना. ताई सांगा ना यांना. दादा जातो ना. अरे एक तर तिला ताई म्हण किंवा मला दादा म्हण. कळलं का? कसला सॉलिड सीन वाटतो ना. हो बघ ना त्याची फुल लॉन फाटली. नाव करे तुझं? कुआटिया. गोट्या. कुणाच्या म्हणजे कुणाच्या घरी जन्मरालास तू? ए टिचकी मर ना टिचकी. युतिका आपल्या रिहर्सल्सचा जर असाच खेळखंडोबा होत राहिला ना तर आपलं काही खरं नाही. युवा जाऊ दे त्याला. तुझे शब्द डायरेक्ट काजात जातात का? जा गोट्या खेळ. थँक्यू. ये आता तू पण. वा एवढी मदत केली मी तुला आणि ये आता काय? अगं दोन शब्द प्रेमाने बोलली असतीस तरी फुलासारखा हलका झालो असतो मी. प्रेमाचे? प्रेमाने बोललो. प्रेमाचे नाही. त्याची काही गरज नाहीये. स्ट्रीट प्लेच्या मदतीला या म्हटलं तर तुमच्या तिघांपैकी कोणी आलं नाही. आम्ही तिघीच मरतो इथे. अगं पण ती मुलं होती ना तुझ्या मदतीला. म्हणजे तुम्ही यायचं नाही का? मला तुम्ही तिघही जण स्ट्रीट प्लेच्या मदतीसाठी हवे आहात. काजात गेलं काजात. बंटी लगेच मदतीला लागायचं लगेच. अभी काय भाई बोला ना आपण उधर रीच. चाल लगेच. युतिका. ए युतिका. अगा फेस्टिवल किती दिवस चालणार आहे? अजून महिना होत आला. आता अभ्यासाला वगैरे लागा जरा. 8 दिवसांचा फेस्टिवल असतो आई, महिना कसा होईल? अगं हो पण या फेस्टिवलच्या तयारीमध्ये महिना घालवलात ना. आणि याचा काही पुढे उपयोग होणार आहे का? त्याच्यापेक्षा अभ्यासात लक्ष घातलंस तर 4 मार्क जास्त नाही का मिळणार? फक्त मार्कसाठी शिकायचं का ग? म्हणजे जगात शिकण्यासारखं दुसरं काहीच नाही. हे बघ उगाच वाद घालू नकोस. मी तुला फक्त अभ्यास कर एवढंच म्हटलंय. आणि हो तू जसं तुझ्या कॉलेजच्या मित्रांना धाकात ठेवतेस ना तसा मला धाक दाखवू नकोस. कमॉन या राई, कुठला विषय कुठे नेतेस? गेला उडतो स्ट्रीट प्ले. इथे आम्हाला घरातूनच फ्रीडम नाही आहे आणि तिथे आम्ही स्त्री सुरक्षेबद्दल स्ट्रीट प्ले करतोय. बरं बाई ठीक आहे, शांत हो, ज्यूस घे. ए चुकलं माझं. सॉरी सॉरी. ज्यूस घे.
वर्षीचा सांस्कृतिक फेस्टिवल अविस्मरणीय राहील. या फेस्टिवल मध्ये सादर केलेल्या कलाकृतींपैकी आताची कला सादर करणारे आपल्या कॉलेजचे युथ ग्रुप हे विजयी ठरले आहे. टाइम हो गया, एक चाय ब्रेक लेते हैं ना. हाँ आता पुढे थांबवत आपण. हाँ यार करा ना काहीतरी. अरे बाबा नाही परवडत गाडी डिझेल पाणी हे सगळं याच्यात नाही परवडत. तुला नाही म्हणल्यावर समजत नाही भाई. अहो या पाण्यापायी आमची लई अपदा होती. काय पाहिजे? एक कटिंग दे ना. तुम्ही काय घेणार? मला नको काही. ए मला चहा चालेल. हे आय विल हॅव अ कॉफी. म्हणजे तू पण कॉफीच ना? एक काम कर, दोन कॉफी आणि तीन चहा सांग. जी. अरे ऐक ना, पाणी पण घे ना प्लीज. हां बंटी, गावात जे वातावरण आहे ना ते शहरात नाही. काय हर्ष? हा करेक्ट आहे. अच्छा वो पीछे क्या लिखा है देख जरा. फुकट पाणी मागू नये. फुकट पाणी मागू नये. ए माझा चहा. क्विक सर्विस. छोटू काय ताई? दोन पाण्याच्या बॉटल्स घेऊन ये. हो छोटू आणखीन दोन दे. नाही प्रवास करतो ना आपण, कमी नको पडायला. काय मग आपण प्रत्येकी एक बॉटल घेऊया. छोटू 6 बॉटल्स लाना. मराठी कळतो त्याला. हो का? मला माहितीच नव्हतं. थँक यू सो मच. हा ओ गॉड पिऊ. हे घ्या ताई. ही माझी बॉटल. किती झाले? 180. मागे गे ना. काय झालं आता? इथे का थांबलोत आपण? तसं नाही रे, पण आपण खूप वेळ झाला ट्रॅव्हल करतोय आणि एवढ्या रखरखत्या उन्हात ही मुलं कुठून आली असतील रे? अगं आली असतील कुठून तरी. आपल्याला काय करायचंय? तू कशाला टेन्शन घेतेस? चल मार ना. बरोबर आहे तिचं. ही मुलं इथूनच कुठून तरी आली असतील असं वाटत नाहीये. आपण जाऊन त्यांची चौकशी करूयात का? हो अच्छा चौकशी करायची त्यांची. चला चला आपण त्यांची चौकशी करूयात. त्यांचं नाव, गाव, पत्ता, शाळा आपण सगळं विचारू द्या त्यांना. ए पुरानो काय करताय? कुठल्या गावचं रे तुम्ही आणि कुठल्या शाळेत जाता? काय करताय? अच्छा पाणी भरताय होय. दोन दिवसापासून प्यायला पाणी नाही. परत नाही येणार इकडं पाणी काढायला. एवढं पाणी घेऊ का? सकाळी निघालोय गावातून, लय लांबून आलोय. जाई परत रात होईल. परत नाही येणार. नाही येणार. आडी एक रडू नकोस. हे घे पाणी पी. नको. अगं घे, तुला तहान लागली आहे. नको मला. घे ना पी. नको. अगं तुला तहान लागली आहे. नको. घे खरंच पी. चांगलं पाणी. ओंजळ काय करतेस? हे घे अशीच पी.
परत नळ नळ इकडे पाणी काढायला काढायला सकाळी निघायला गावा गावा लय लांब 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 जाई परत रात रात एवढं पाणी पाणी घेऊ अरे मारू माझे अरे पोरा अरे लेकरा मारू नका अरे काय तू भाजी त्या माया हाय का नाही अरे घरात पाण्याचा टेम सुधीत नाही पाणी चोरलं म्हणून कोणी इतकं मारत का आजी पण झालंय तरी काय त्याची बायको बायतीन झाली अगं नाय कापाया सुद्धा थेंबर पाणी नाही घरात अगं गरीबानं करावं तरी काय पटकन पाणी घेऊ इतक्या छोट्याशा गोष्टी करता कोणी कोणी इतकं मारत का छोटीशी नाही पाहुण छोटी नाही गोष्ट इतर लोकांच्या दारापतुर गेलो खूप फिरलो थोडस पाणी नाही दिलं बायको बाळण झाली या खूप पाण्याची गरज आहे पण गाववाले म्हणत्यात गावातून काय बी घेऊन जा पण पाणी नाही मग काय करणार केली चोरी चोरलं पाणी उठा भाऊ मुलगी झाली तुम्हाला लय उपकार झाले तुमचे तुम्ही एक नाही तीन तीन जीव वाचवलेत हे समज माझ्यासाठी केलात तुम्ही नाही फेडू शकत मी तुमचे एवढे उपकार आम्ही फार मोठी अशी कुठलीच गोष्ट केली नाही मदत केली तुम्हाला पण ती काय कुणी करत आता फक्त आम्ही केली एवढंच आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलं पण आता मात्र तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि आता कुटुंबाची सुद्धा येतो आम्ही जपा स्वतःला लय उपकार तुमचे भाई सांगशील का भाई दे ओ भाऊ हा बोला साहेब टँकर फ्री आहे का भरायचं आहे साहेब फक्त अच्छा तर एक काम करा बोला ना साहेब लवकर लवकर भरा आणि आमच्या गाडी मागा घ्या होय साहेब काय तोवर जरा चहा वगैरे पितो मी हो साहेब भरला की आवाज देतो साहेब हो विसंगती आहे रे विसंगती तर आहेच यार म्हणजे बघ ना तासाभराच्या अंतरावर पाण्याचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि इथे इथे 1500 रुपयात आपल्याला पूर्ण टँकर मिळतोय पण यार मला खूप अस्वस्थ व्हायला होतंय मला ना काय होतं काहीच कळत नाहीये भाई जाणीव होतीये आज पहिल्यांदाच तुला कशाची तरी जाणीव होताना पाहिलंय मी इतका वाईट आहे का फ्रेंड्स म्हणजे आजपर्यंत काय होतात गप रे साहेब ओ साहेब
टँकर रेडी आहे. शहरात असताना कधी वाटलंच नव्हतं की जवळच्याच गावातल्या लोकांना इतक्या भीषण गोष्टींना तोंड द्यावं लागत असेल. खरंच विसंगती आहे यार. अरे यार, क्या अवॉर्ड विनिंग क्लिक आहे यार, देख ना. हाँ यार, सच में इसके साथ कोई कैप्शन दे दिया ना, मतलब जल है तो कल है, और कॉम्पिटिशन में भेज दिया ना, प्राइस कन्फर्म. आणि काय करणार प्राइस मिळवून? कुछ नहीं. आपण शहरी माणसं ना, सगळी दुःख सुंदर करून दाखवतो. त्यातली दाहक तापार निघून जाते आणि तरी आपण बक्षीस मिळवण्यात दंग. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शश्यामलाम मातरम वंदे. हेच कसे सुजलाम सुफलामतेचं प्रतीक जे तू तुझ्या फोटोतून दाखवतोयस? काहीतरी करायला हवं या लोकांच्यासाठी. आपण असे तात्पुरते उपाय करून निघून जाऊ, पण पुढे काय? परत हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. काहीतरी उपाय करायला पाहिजे कायमचा. एक उपाय माझ्याकडे. काय? एक मिनिट. काय करणार आहे अनोखी? बाबा, ए ए ए एक मिनिट. ए बंटी, लॅपटॉप ऑन कर. का? आणि तो डोंगल पण ला लवकर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. या, थँक्यू. राजा दे, आय विल शो यू समथिंग. काय? सरप्राईज. सी दिस. वाव, राज्य शासनाने केंद्राकडून दुष्काळी भागासाठी मागितलेली मदत मंजूर झाली आहे. वाव, 300 कोटी रुपयांची मदत केंद्राकडून या भागासाठी होणार आहे आणि पुढच्याच आठवड्यात प्रत्येक गावात ही मदत पोहोचणार आहे. वाव, सही आहे. सो लेट्स गो. बाबा, आपल्या राज्यातला जवळपास 40% भाग हा दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त गावांपर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. परंतु अशा परिस्थितीत पाण्यापासून कोणाचे हाल होणार नाहीत याची आम्ही ग्वाही देतो. या ठिकाणी जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत कुणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची आम्ही खात्री देतो. धन्यवाद. मंजिरी पुपाला, झी 24 तास, कॅमेरामन प्रथमेश. साहेब, युवा सरांचा फोन आहे. बोला बेटा. काय, तुमचा इंटरव्ह्यू पाहिला. थँक्स, थँक्यू सो मच. काम आण बेटा. अरे, येतं आमचं कामच आहे. असो. कशी काय झाली ट्रीप?
एकदम मस्त चालू आहे. काळजी घ्या, काय मदत लागली तर फोन करा. हो नक्की फोन करेन. डॅड लव यू. हा मी टू, टेक केअर. टीव्हीवरची न्यूज बघून खूप बरं वाटलं. आपण गावातल्या लोकांना टँकरने पाणी मिळवून दिलं तेव्हा पहिल्यांदा कुणासाठी काहीतरी करण्याच्या एक एक वेगळ्या फिलिंग्स अनुभवल्या गा मी. खरंच माणूस म्हणून माणसासाठी काहीतरी करणं ही भावनाच किती आनंद देणारी आहे ना. या स्वच्छ पाण्यासारखी निर्मळ नितळ. आता मी जो बदललेला युवा व्यक्ती आहे ना त्याला असंच राहू दे. चांगल्यासाठी धडपड करणारा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव असलेला. आणि तूही अशीच राहा कारण तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडतेस. राहशील ना रे असाच. आता राहूच लागणार ना. तुझे शब्द डायरेक्ट इथे घुसतात इथे इथे. चल वेडा. जे होते मला होते का तुला काशी ओढई लागते ही चांदणी रात का माझ्या सवे एकटी एकटी जागते. जे होते मला होते का तुला काशी ओढई लागते ही चांदणी रात का माझ्या सवे एकटी एकटी जागते. म्हणती सारे जे हेच ते प्रेम का सांगना सांगना तेच हे प्रेम का. There's a feeling inside, I don't know is it love, want you here by my side, I don't know is it love, I'm alone in the world, is it love, is it love. Yak na ya var ka chede सारे सोबती पण नजर का तुला शोधते. आभास तुझा हा श्वास तुझा घेऊनी ही हवा वाहते. म्हणती सारे जे हेच ते प्रेम का सांगना सांगना तेच हे प्रेम का. Don't know is it love, want you here by my side.
वाह क्या बात है वाच अरे बीच वर से पिक्स का आले यार कड़क कड़क हाँ यार एफबी पे शेयर करना मस्त है एकदम हाँ पण शेवटी शिकला फोटोग्राफी माझ्याकडून आणि तू माझ्याकडून हां हो का थँक्स चला चला माझी पॅकिंग झाली पंट्या नीट आठव काही ना काहीतरी राहिलंच असेल नेहमीसारखं नेहमीसारखं काही नाही सगळ्यात पहिली पॅकिंग माझी झाली ते पण डन 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 हो ओ उदय फातर्पेकर तुमचा टूथब्रश राहिलाय बोललो ना बोलू ना काय बोलू ना तुमच्यासारखं घाण नाही मी निघताना ब्रश करून जाणार आहे अरे दार उघडा हॅलो हाय हाय हे काय अजून पॅकिंग नाही झालं तुमचं हे बघा बीच वरचे पिक्स कसे आहेत वाव हा समुद्रातला फोटो काय मस्त आलाय ना माझा ए ऍक्च्युअली गोड दिसतेस आणि हा बघ ए हा फोटो बघ ना माझा कसा आहे ए हा मस्त आहे हा थोडा तू याची फ्रेम करशील का काय चाललंय तुमचं मागचा बुक अरे निघायची वेळ झाली आणि फोटोज काय बघताय रे अगं युवाची पॅकिंग व्हायची बाकी आहे अजून फोटो कडक आलाय अरे घडी घालून ठेव की कपडे असे कोंबतोयस काय तेच तर करतोय मीच भरते तुझी बॅग ह्याच्या आधीच तो चांगला आहे माझा तो वाला फोटो तुला माहितीये मी असा काही वेंधळेपणा केला ना माझी आई सुद्धा मला अशीच म्हणायची ए या फोटो मध्ये मी किती सुंदर गोड मुलगी दिसतेय ना वा 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 थँक्स क्या बात आहे काय सांगू तुला अगं या पिक मध्ये आपल्या हर्षी क्रिएटिव्हिटी म्हणजे अशी काय ते ओथंबून खरच खरच अगं नीट बघ हा पिक बघ ना हा पिक्चर कोणाच्या चेहऱ्यावर फेकून मारला ना तर गालावर छान अशी छाप येईल अगं इतका भारी ना हा पिक की मी तुला थँक्यू इथे दुसरा दाखव ना ए पुढचा पुढचा अँड लेडीज अँड जेंटलमॅन दिस इज द मोस्ट ब्युटिफुल अँड मोस्ट क्रिएट पिक गाईज आय गेस आता आपल्याला निघायला हवं म्हणजे उशीर होईल ना चला काय झालं चल ना युवा 5-6 दिवस तरी झाले असतील ना रे ते गाव सोडून मदत मिळाली असेल का रे त्यांना हे बघ बाबांनी कमिट केलंय ना मग नक्कीच त्यांना मदत मिळाली असेल मला असं वाटतंय की आपण एकदा तरी त्या गावात जाऊन बघायला पाहिजे जाता जाता जाऊया एकदा ते आपण सगळं गाडीमध्ये डिसाइड करू तू चल आधी इथून आपण जाऊ आणि लगेच निघू वाटल्यास तर प्लीज तुझे शब्द डायरेक्ट इथे घुसतात इथे जाऊयात खुश थँक्स चला घेतो माझी बॅग ओ चल दवाखान्यात जायला पाहिजे तालुक्याला जा काका आमच्याकडे गाडी आपण त्यात निघूयात ए हर्ष वो फर्स्ट एड बॉक्स लेके ना इसका खून रुकना चाहिए यार आण तो पण हा विहिरीत पडला कसा पाणी भरया पार झुंबड तर हे पोर खाली पडताना आम्ही बघितलं तर आम्हाला वाटलं का पाणी पाहून हे पोरग हराकलंय का काय
माणसाच्या कळशीत रक्ताचं पाणी आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला कळलं की पोरग दगडावरती आदळलंय. विहिरीत पाणी आहे ते तळाशी कुणाला आणि कसं पाणी मिळणार? ए सरपंच चल त्याला दवाखान्यात न्यायचं. चल काका सला रखमा. रडू नको रडू नको. तू आम्ही आहोत ना शिरपा. सांग की तिला रखमा. तू रडू नको. जातोय ना त्यांच्या संग. काका त्याला लवकर घेऊन चला. चला उठा तुम्ही इथेच थांबा. आम्ही सगळे जाऊ. तिच्याकडे बघा. काय झालं? विहिरीत पडला तो. अरे रे ब्लीडिंग भरपूर झालं हो. तुम्ही कोण? त्याचे वडील. बाकीच्याने बाहेर बसून घ्या. तुम्ही यात. विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. विरोधकांचं असं म्हणणं आहे की दुष्काळी भागासाठी आलेला पैसा या सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे खाल्लेला आहे आणि त्या संदर्भातील पुरावे देखील विरोधकांकडे आहेत. तर आपण जाणून घेऊया की विरोधक काय म्हणत आहेत ते. दुष्काळी भागासाठी जो निधी मंजूर केला होता, जी मदत मंजूर केली होती, ती सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पक्षानं नीट वापरली नाही असं तुमचं म्हणणं आहे का? पण सत्ताधारी म्हणतात की वापरलीच नाही असं आम्ही म्हणत नाही. आम्ही सरळ सरळ म्हणतोय की सत्ताधाऱ्यांनीच हे पैसे खाल्ले. पण त्यासाठी पुरावा काय तुमच्याकडे? वेळ आल्यावर पुराव्यांची यादीच सादर करू. आणि लक्षात ठेवा सत्ताधाऱ्यांनो, तुमच्या खुर्ची खाली गरिबाचा पैसा आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. तुम्हाला सरकारकडनं दुष्काळी मदत मिळाली नाही का? हो तसं नाही, सरकारनं दुष्काळी भागासाठी जी मदत दिली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही का? नाही हो, मी तर पाणी भरायला जातो ना. अहो अजूनही तुम्हाला लांबून पाणी भरावं लागतं? नाही लांब नाही, 3000 किलोमीटर आहे. सरपंच आमदार कोणीच तुमच्या मदतीला येत नाही. अहो आता ती मोठी माणसं आहे ना, अजून इलेक्शन कुठे जवळ आलेत. इलेक्शन आले की येतील किती बी पाणी भराया. चला राम राम. हे पहा विरोधक काय म्हणतात यावर मी बोलू इच्छित नाही. अहो विरोधकांचं कामच आहे विरोध करण्याचं. दुष्काळग्रस्त गावांकडे आमची मदत पोहोचते आहे, त्यांच्याकडे आम्ही अजिबात दुर्लक्ष करणार नाही आणि रिझल्ट तुम्हाला लवकर दिसेलच. धन्यवाद. हे चल रे. शासनाकडून दुष्काळग्रस्त गावांना मदत होत असल्याचा दावा होत आहे, पण त्याचबरोबर विरोधक मात्र पाण्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही शासन करते. मंजिरी बुपाला कॅमेरामन विक्रांतसोबत Z24. यार परिस्थिती अजिबात बदलली नाहीये. सब कुछ जैसा था वैसा ही है, कुछ नहीं बदला. अरे भरोसा करे तो किस पे यार? ये टीवी पे, ये सिस्टम पे या अपनी आंखों पे? नहीं, सहज काहीच बदलत नाही. बदलत नाही म्हणजे? अरे सरकारने कमिट केलं होतं ना, फिर भी अभी अलग पिक्चर सामने आ रहा है. गलत बात है ये. फार विचार नको करूस, हे असंच होत राहणार आहे. अरे पण मग माझ्या बाबांनी जे सांगितलं त्याचं काय? नाही यार, मला वाटतं तुझ्या बाबांना तू परत एकदा फोन करावास आणि इथली खरी परिस्थिती काय ना ती सांगावी. एक मिनिट. युवा तुझे क्या लगता है, तेरे पिताजी के साथ बात करने के बाद सब कुछ बदल जाएगा? दूसरा पर्याय आहे आपल्याकडे? आहे का आपल्याकडे दूसरा पर्याय? बाबा बाबा गेल्या वेळी मी तुम्हाला इथल्या पाण्याच्या प्रॉब्लेम बद्दल सांगितलं होतं ना, आणि तुम्ही मला आश्वासन सुद्धा दिलं होतं की इथे लवकरात लवकर सरकारतर्फे काहीतरी मदत होईल म्हणून. पण इथे काहीच घडत नाहीये, परिस्थिती आहे तशीच आहे. अहो ही शासकीय कामं असतात, प्रोसिजरला जरा वेळ लागतो एवढंच. थोडा वेळ म्हणजे किती बाबा? तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की इथे लवकरात लवकर सरकारतर्फे काहीतरी मदत पोहोचेल म्हणून, पण इकडे काहीही घडत नाहीये. आहे तसंच इकडे सगळं. हा आता एखादं गाव राहिलं असं चुकून नाही असं नाही, पण तिथं बी जाईल की मदत. काय काळजी करताय? काळजी पिण्यासाठी घोटभर पाणी मिळावं म्हणून रोज झगडतात इकडची माणसं, आणि इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा शासन कसं स्वस्त बसू शकतं सांगा ना मला. हे बघा शासन आणि व्यवस्था यासला काय मुद्दाम करत नाही हो. पण शासन काय करतंय असं नाहीये ना. इकडची परिस्थिती पाण्याअभावी खूप बिकट आहे. इट्स रिअली व्हेरी सिरियस. नाही नाही नाही, यू डोंट टेक इट सिरियसली. प्लीज तुम्ही काहीतरी करा. आय विल लुक इन टू द मॅटर. बाबा काय बाबा, सध्या आम्ही यांचा पाण्याचा प्रॉब्लेम तात्पुरता सॉल्व्ह करतोय. वा पण बाबा तुम्ही काहीतरी करा, कुणाला तरी मदत करा सांगा ना बाबा. हॅलो हॅलो हॅलो
डॉक्टर। कसा आहे मुलगा? कंडिशन जरा जास्त सिरियस आहे। हां, ब्लीडिंग खूप झालंय, तरी रिकवर व्हायला 4-5 दिवस लागतील। पण डॉक्टर, जीव वाचेल ना त्याचा? आत्ता आपण काही सांगू शकत नाही, पण आमचे प्रयत्न चालू आहेत। जितके पैसे पाहिजेत ना तितके पैसे आम्ही देऊ तुम्हाला, पण प्लीज आता जीव वाचवा डॉक्टर, प्लीज। डॉक्टर तुम्ही माझा नंबर घ्या आणि तुम्हाला कधी काही गरज लागली ना मला फोन करा। शिरपा, निघतो आम्ही, गावाकडे जायला पाहिजे, तिथली परिस्थिती बघायला पाहिजे। तू थांब इथं, तुम्ही दोघ जण याच्या बरोबर राहा। ए चला रे, चला। काय झालं? माझं पोरग बरं आहे ना? काळजी करायचं कारण नाही। मग कवा येईल घरला? एक दोन दिवस जातील। अगं शिरपा, की तिकडे दवाखान्यात सोबत? येस डॉक्टर। अगं या मुली आहेत, ही मुलं आहेत, आम्ही सगळे जण आहोत तुझ्या सोबत। दोन दिवसात तुझा मुलगा धावत येईल बघ तुझ्याकडे। माझा वैयक्तिक निर्णय, कोणी काही म्हटलं तरी मी इथे थांबणार हे नक्की। पागल हो गया? Have you lost it? इथे किती प्रॉब्लेम्स आहेत बघतोयस ना तू? हे बघ, प्रॉब्लेम आहेत म्हणूनच म्हणतोय। चूक मारतोयस? अरे यार, कशाला फुकटचं लचन ओढवून घेतोयस? हे बघ, आपण जेवढं केलं थोडं पुरेस आहे, बस। आता तुला इथे किती संकटांना तोंड द्यावं लागेल काही कल्पना आहे का? तू चल ना, आपण ऑन द वे बात करतो। कल्पना आहे म्हणूनच म्हणतोय। मौगास का असा वेडेपणा करतोयस तू? ए बाबा, हात सोडतो तुला, नको असं वेड्यासारखं करूस। यार आजपर्यंत तू जे काही बोललास ते मी सगळं ऐकलं। एकदाही नाही विचारलं की असं का तसं का नाही। तू बोलास आणि मी केलं, मी सगळं केलं ना? सांग ना, केलं की नाही केलं? कारण तू आपला चिकरी आहे यार, तू भाई आहे मेरा। तुझं नाही ऐकायचं तर कुणाच? ऐकलं तुझं, पण प्लीज 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 एकदा आमचं ऐक ना, ऐक ना यार, आमचं ऐक ना प्लीज। हां, तू नको थांबूस इथे, तू चल यार, तू प्लीज चल। युवा साथ है थे, साथ ही जाएंगे। हा यार, इथली परिस्थिती बिकट आहे। अरे यार, बदलेल ती कुणीतरी। मग तो कुणीतरी मी का नाही? मी इथून जाणार नाही, कुणी काही म्हणालं तरी। ए हॅलो, मित्र आहोत आम्ही, कुणीही नाही। आणि आम्ही रिक्वेस्ट करतोय, सो प्लीज चल आमच्या बरोबर। युती काका, तू तरी समजव त्याला, तुझं तो नक्की ऐकेल। मी सुद्धा युवा बरोबर थांबण्याचा निर्णय घेतलाय। अग पण नाही नाही, बरोबर आहे। तुम्हाला जी काय मनमानी करायची ना ती करा। नाही करा तुम्ही, पण मी चाललो या, मी नाही थांबणार इथे।
ज्यांना कुणाला माझ्यासोबत यायचं असेल त्यांनी आताच्या आता गाडीत बसा. शेवटचं विचारतोय प्लीज. नेहमी दुसऱ्याच्या नजरेतून जग बघायचं. आपल्याला आपल्याला स्वतःची अशी काही दृष्टीच नाहीये यार. यार बाबा आहेत ना ते माझे, मग त्यांनी सुद्धा इतरांसारखं पॉलिटिकल उत्तर द्यावं मला. वेळ लागतो म्हणे अग, वेळ लागतो म्हणजे काय येते का? इथे जे काही घडतंय ना ते बघून जायचंच ठरवलंय मी. बघूयात ना, वेळ लागतो म्हणजे नेमका किती वेळ लागतो ते हे कधीच संपणार नाही, कधीच संपणार नाही. लहान मोठ्या फरकानं दुष्काळाची झळ नेहमीच इथल्या गावांना असते. केंद्राकडून पैसा येतो हे टीव्हीवर दाखवलं जात, पण ती मदत आमच्यापर्यंत येतच नाही. मंत्री येतात, पाहणी करतात, ZP ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू देतात, स्वतःची चार माणसं गोळा करून त्यांना हवं ते कॅमेरा समोर बोलून घेतात. पाहणाऱ्याला वाटतं की छान चाललंय, सुरळीत चाललंय, पण वर्षानुवर्ष हेच चाललंय. मी तरुण होतो ना तेव्हा माझ्या वयाची काही मुलं गोळा करायचो आणि अन्याय दिसला की चवताळून उठायचो. प्रत्येक माणसाला सोयी आणि सुविधा या मिळाल्याच पाहिजेत. गावातले चांगले रस्ते आहेत ना ते श्रमदानातून बांधलेले आहेत. शाळा मोडकळीला आली होती ती गावकऱ्यांच्या साथीनं पुन्हा बांधली. आता त्याचे श्रेय राजकारण्यांनी घेतलं हा भाग वेगळा. पण मला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण काम होतंय ना याचं समाधान होतं. हळूहळू अडथळे वाढू लागले, राजकीय आणि इतर. सोबत काम करणारे एक एक दूर जाऊ लागले, घरातले सुद्धा. नाही सुटणार हे प्रश्न. आमच्या वेळेला हे प्रश्न इतके भीषण नव्हते, आता ते अतिभीषण झालेले आहेत. आणि हे एकच गाव नाही आहे, आजूबाजूला अशी अनेक गावं आहेत जिथे हेच प्रश्न आहेत. किती लढायचं, किती लढणार. म्हणून एक विनंती करतो तुम्हाला, तुम्ही इथून जा, जा इथून. नाही काका, या गावात पाणी आल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आम्ही पण येऊ दे. बस. साहेब टँकर रेडी आहे तुमचा. हा ठीक आहे, येल. हे घ्या, नीट मोजून घ्या. हा युवा, तू क्या सोच रहा है मुझे नहीं पता, मगर मुझे बड़ी अच्छी फीलिंग्स आ रही है यार. आता टँकर आपल्याला रोजच लागते. हा साहेब, वेळेवर रेडी ठेवत जा.
अपने लिए बहुत जी ले यार, अब जरा अपनों के लिए जिएंगे। बेता, मेहूत, निंबाळ आणि अजून पूर्वेकडच्या गावांची नावं कुठली? कासारवाडी, ओके 1320, तळवडे, तांदूळवाडी, बिब्बेवाडी, ही झाली पूर्वेकडची गावं। या सगळ्या भागांचा विचार केला तर नाही, ही एवढीच गावं आहेत। पण काका, त्यातल्या किती गावांमध्ये विहिरी आहेत? साधारण 10 गावांमध्ये विहिरी आहेत, पण सगळ्या कोरड्या। युतिका, आणि अशी किती गावं आहेत आपल्याकडे? 23। 23 आणि यातली निम्म्याहून जास्त गावं पूर्वेकडे आहेत। म्हणजे टँकर घेऊन जायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात आधी इथे पाणी पोचवायला लागेल, कारण हा भाग शहरापेक्षा सगळ्यात जास्त लांब आहे। राईट बंटी, 23 गावांचे किती होतात बघ? 1500 × 23 यार बॅटरी लो आहे काका, इथे चार्जिंग पॉईंट असेल का? 34,500 या 1500 × 23 राईट। इथे इलेक्ट्रिसिटी आहे, इंटरनेट आहे, कव्हरेज आहे, पण पाणी नाही। कमल आहे ना। बंटी, तुझ्याकडे किती कॅश आहे? 4-5 हजार असतील। आणि बँकेत? यार ट्रिपमध्ये सगळे खर्च झाले। ए हर्ष, तेरे पास कितना पडा? 2000 पडा होगा। और एटीएम में? एटीएम में भी नहीं होगा। अरे यार वो पिकनिक में एवढेच आहेत। बंटी, एक काम करत, युतिका हे सगळे पैसे तुझ्याकडे ठेव, आणि अजून काही खर्च लागला तर मी काहीतरी ऍडजस्ट करतो। काय एवढ्या पैशात फक्त एक आठवडाभर पुरेल एवढंच पाणी येईल, म्हणजे एका महिन्याला याच्या 4 पट पाणी। आणि हा दुष्काळ किमान जूनपर्यंत तरी नक्की चालेल, म्हणजे आणखी 2 महिने। एवढे पैसे कुठून आणायचे आपण? विशा, डोंट वरी, आय विल मॅनेज। नक्की, ट्रस्ट मी। ठीक आहे, मला वाटतं आता सगळ्यात आधी आपण या गावांना भेट द्यायला पाहिजे, या सगळ्या गावांची पाहणी करायला पाहिजे, आणि ज्या गावांमध्ये विहिरी आहेत तिथे टँकरनी पाणी साठवता येईल का ते बघायला पाहिजे। बरोबर ना काका? ग्रेट, चला निघूयात मग आपल्या रिअल पिकनिकला। सोय सगळं असं घडलंय आणि आम्ही आमच्या परीने पूर्ण हेल्प करायची ठरवली आहे, but we need money. Thank you so much dad, I love you. हो बाबा, हो बाबा, मी सांगितलेलं की मी 10 दिवसात येईन परत म्हणून, पण इथे काय सिच्युएशन आहे हे माहिती आहे ना तुम्हाला, आणि आम्ही कुठलं वाईट काम तर नाही करत आहे। मी इथे थांबतीये बाबा, and that's final. सो रहा है क्या? नहीं नहीं, बोल ना। अरे थोड़े पैसों की जरूरत थी। कितने चाहिए? तू कितना दे सकता है? अबे मेरा बाप रिजर्व बैंक का मैनेजर नहीं है, बता कितने चाहिए। 10 या 20 हजार दे सकता है। 10 या 20? 20। ओके दिए, कब चाहिए? तुझे अकाउंट नंबर SMS कर देता हूँ मैं, ट्रांसफर कर देना। ठीक है डन। सुन ना। हाँ बोल ना। थैंक्स यार। अबे साले रात को भी तेरे को नौटंकी सूझती है, सो जा। थैंक्स बोल रहे। चल गुड नाइट। या बाय बाय। होईल सगळं ठीक, यु नो हे सगळं करण्यात एक विलक्षण समाधान येणार आहे। पण युवा,
एक विचारू? बोल ना. आपण हे असे उधारीचे पैसे किती दिवस घेणार आहोत? जोपर्यंत मित्र देत आहेत ना तोपर्यंत चालवायचं. परवा तूही तुझ्या कजन्सकडनं मागवलेस ना पैसे. युतिका, आज पहिल्यांदा पैसे उधार मागण्याची मजा येते. अजिबात ऑकवर्ड फील नाही होत. ए गाईस, चाफळकर मॅडमशी माझं बोलणं झालंय, त्या मदत करतील असं बोललेत. दॅट्स नाईस. या. हे गाईस, लिसन, ॲक्च्युली वी आर बेगिंग फॉर मनी. सी द कॅल्क्युलेशन्स. आपल्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत. आपल्याला लवकरच निर्णय घेऊन योग्य तो मार्ग काढायला पाहिजे. आय अग्री. मी टू. वी नीड अ प्रॉपर सोल्युशन. कारण टँकरने पाणी पोहोचवणं हे फक्त तात्पुरतं सोल्युशन असू शकतं. कारण चार दिवसांनी परत तेवढंच पाणी, परत तेवढेच पैसे. बंटी बिलकुल सही कह रहा है. पण सोल्युशन मिळेपर्यंत आपल्याला सगळं करावंच लागणार आहे. ठीक आहे, रात्र खूप झाली. जे काय असेल ते आपण उद्या डिस्कस करू. आता चलो, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. लहान पोरावर हात उचलला त्यांनी. अरे दे रे ना पाणी, शांती से नहीं ले सकते. बघतोस करे ये. यार तू, तूने क्या किया? तू शांती से नहीं ले सकता था? अरे पैसे है वो लोग, पानी देखने के बाद क्या खास सोचेंगे? चार चार पांच पांच दिन तक पानी देखा तक नहीं उन्होंने. बात करता है. और कल क्या गारंटी कि उन्हें पानी मिलेगा? बता मुझे क्या गारंटी. कमाल करता है यार बंटी. समझा कर यार, ये ऐसे हालात में किसका दिमाग चलता है? आणि आपण जे करतोय ना ते फक्त आजपुरतच है. उद्या काय पुन्हा तेच. एक, हमें उन्हें समझना होगा और उन्हें समझाना होगा. हर्ष, मैं सॉरी, मैं बह क्या था यार. ठीक आहे, ठीक आहे, करतो. दादा तुम्ही असं का करताय? 2000 रुपयापेक्षा 1 रुपया कमी नाही काय? हे बघा, तुम्ही आमची परिस्थिती समजून. सांगितलं ना 2000 रुपयापेक्षा 1 रुपया कमी घेणार नाही. अरे वरूनच तसा आम्हाला आदेश आहे. ए सोम्या, ए कारकी गाडी जा घ्या. हा युवा. हा बंटी बोल. टँकर वाल्याने पैसे वाढवलेत पण आपल्याला टँकर घ्यावेच लागणार आहेत ना. पण 2000 जास्त होत आहे. ठीक आहे, आय विल मॅनेज. काय झालं? त्या लोकांनी टँकरचे पैसे वाढवलेत. काय असं कसं करतात यार हे लोक? कुठून आणायचे इतके पैसे? आपण मॅनेज करावं लागणार. अरे गप्प का? त्यांनी टँकरचे पैसे वाढवलेत. हे आज ना उद्या होणारच होत. मनमाने कारभार आहे. माणसाला माणसाची किंमत नाही. पण काका, याच्यावरती दुसरा काहीच पर्याय नाहीये का आपल्याकडे? पर्याय आहे. ते तळवडे गाव आहे ना, त्याच्या जमिनीत पाणी आहे. गावकऱ्यांना
हापशाची परवानगी आहे पण पैसे नाहीत, काम थांबलंय. पण हापसा काढला ना तर आजूबाजूच्या 4 गावांचा प्रश्न सुटेल. मग काका, अशाच पद्धतीने आपण या गावात सुद्धा पाणी आणू शकतो ना? नाही, या जमिनीच्या खाली पाणी नाहीये. म्हणजे? म्हणजे आजूबाजूची 23 गाव, त्यापैकी 7-8 गावातच पाणी मिळू शकतं, लागू शकतं. पण तसं झालं तर मला वाटतं 2-4 किलोमीटरच्या फरकानं सगळ्या गावांना पाणी मिळू शकतं. वाव, हे तर बेस्ट सोल्युशन आहे. मग आपण याच सोल्युशनवर काम करूया ना? नाही 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 नाही, ज्या जमिनीखाली पाणी आहे ती जमीन शोधावी लागेल, मग परवानगी आणि मग पैसे वगैरे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात आधी पाण्याची जमीन शोधणं गरजेचं आहे. हो, पण मला असं वाटतं की आपण आधी सगळ्यात आधी या गावाला या सगळ्याबद्दल नीट माहिती सांगायला पाहिजे. कारण आपण जे करतोय ते त्यांच्या फायद्याचं आहे हे त्यांना नीट समजावून सांगायला पाहिजे ना. ती ती जबाबदारी माझी, मी मी समजावून सांगेन त्यांना. हे घे. थँक्स. अगं 12 वाजलेत, झोप ना आता. सगळा रायटअप तयार केला, आता फक्त अपलोड करायचं राहिलं. तेवढं झालं की झोपीन. बरं, घरून काही प्रेशर वगैरे? आईचा काही फोन आला का नाही? नॉट रिअली, पण मी तिला मेसेज केला आहे, तशी अंडरस्टँडिंग आहे रे ती. तुझा बाबांचा काही फोन झाला? बिझी असतील कदाचित. यू नो युतिका, आपण जे काय करतोय ते त्यांना किती सहज शक्य आहे ना. म्हणजे मला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका आहे असं नाही, पण जे काम त्यांना इतकं अवघड वाटतंय ते खरं तर किती सोपं आहे. आपल्या अंदाजानुसार 8 ठिकाणी पाणी हवं होतं, पण आता 6 ठिकाणं होत आहेत. जमिनीतलं पाणी आटतं का? युवा, हा जरा इकडे ना. हा तुम्ही पण या सगळे. आपल्याला खूप मस्त रिस्पॉन्स मिळतोय आणि कदाचित आपल्याला हवे असलेले सगळे पैसे अगदी सहज मिळू शकतात. अँड यु नो व्हॉट, आपल्याला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आपल्या कॉलेजकडनं मिळाला आहे. पण एक शंका निर्माण झाली आहे. कसली? सी दिस. नमस्कार, मी रोहन निंबाळकर, असिस्टंट हेड ऑफ वॉटर रिसर्च अँड डेव्हलपमेंट काउन्सिल. सर्वप्रथम तुमच्या या प्रयत्नाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही जे काही करत आहात ते संपूर्ण अभ्यास करून करत असाल यावर माझा विश्वास आहे. मी एक पाणी अभ्यासक आहे म्हणून सांगू इच्छितो की पृथ्वीच्या गर्भात जो पाण्याचा साठा आहे तो उपसून आपण एक प्रकारची चूकच करत आहोत. तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे तेथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल, पण तो तात्पुरत्या स्वरूपाचा असेल. तो जर कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्या परिसरातील ज्या विहिरी आहेत, कोरड्या पडलेल्या, त्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण तुम्ही करत असलेली बोरवेल भविष्यात कोरडी पडण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला डिमॉरलाइज करत नाहीये, तुम्ही करताय ते उत्तम करताय, पण हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्या परिसरात पाणी जिरवण्याची व्यवस्था करावी लागेल, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. पाण्याचा साठा कसा करता येईल, तो कसा जिरवता येईल, याचा अभ्यास करावा लागेल. तुमचा हा प्रयत्न खरोखर फार कौतुकास्पद आहे. प्रत्यक्ष तुम्हाला भेटू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ प्रपंच. ऑल द बेस्ट. आपल्याला फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच येणार आहेत का? म्हणजे सोल्युशन मिळणारच नाही का कधीही?
आज सकाळपासून मी किती खुश होते माहितीये. आज सकाळीच मला माझ्या बाबांचा कॉल आला. ते म्हणाले, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. एक जिंकल्याची भावना निर्माण झाली होती. मला हरायचं नाहीये यार. डोंट वरी, निघेल काहीतरी सोल्युशन. ओके, एक मिनिट. एक सोल्यूशन है. काय काय? यहाँ से कुछ ही दूर 2 दिन पहले मैंने ये फोटोज लिए थे. हाँ, हे ते सुकलेलं जुनं तळ आहे. या दुष्काळी भागात काम करत असताना आम्हाला इथे मातीखाली दबलेलं एक तळ सापडलं आहे. लवकरच याचे उत्खनन करून आम्ही हे तळ पुनर्स्थितीला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण याकरता लागणारा खर्च खूप जास्त असल्यामुळे आम्ही तुम्हाला मदतीचं आवाहन करत आहोत. आमच्या फेसबुक पेजवर दिलेल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करून गरीब गावकऱ्यांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी आपण मदत करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. युतिका आपल्या सी बॅचची आहे. काय सांगतेस? हो नक्की. काय प्रकार आहे हा? अरे हे सर्वजण गावात जाऊन सोशल वर्क करतात. त्यासाठी त्यांनी मदतीचं आवाहनही केलंय. अरे मग आपणही मदत करूयात का त्यांना? करूया की. हो, FB वर बँक अकाउंट नंबर शेअर केलाय त्यांनी. आपण आपल्याला हवी तेवढी मदत करू शकतो त्यांना. अरे मी तर असं ऐकलंय की आपल्या मिस चाफळकर मॅडमनी त्यांना 25,000 रुपयांची मदत केली. 25,000? गाईज मग आपणही मदत करूयात ना त्यांना. हो हो. युवा आणि बंटीचा ग्रुप फेसबुक वर जाम हिट झालाय. सुना है कॉलेज के लड़कों ने भी उन्हें पैसे भेजे है. पता कर सबसे ज्यादा किसने दिए है. पण का त्याने काय होणार आहे? कॉलेज मध्ये सगळ्यात महागडा मोबाईल माझा असू शकतो ना. तर सगळ्यात जास्त पैसे पण मीच देणार ना. काय सही आहे अमित? सो स्वीट ऑफ यू. नमस्कार. नमस्कार. हे आधी सांगितलं होतं, आता परत सांगतोय. परत परत तेच सांगावं लागतंय. पाणी वाया घालू नका, पाणी जपून वापरा. कळलं का? आणि टँकर आला ना की एकमेकाशी भांडू नका. आणि पाण्याचा टँकर आणणं हा काही पर्याय नाही हे समजून घेण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. ते 3 गावांना जोडणारं पठारवाडीचं तळ माहिती आहे ना? ते सुकलेल्या गाळानं भरून गेलंय. पावसाळ्यात पाणी त्याच्या वरून वाहून जात आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणी आडलं जात नाही त्यामुळे ते जिरलं जात नाही आणि त्यामुळेच गावातल्या सगळ्या विहिरी कोरड्या आहेत. हापशाला पाणी नाही. तेव्हा त्या तळ्यातला गाळ काढून ते साफ करावं आणि पाणी आडवावं असा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्हाला हे सगळं करायला तुमची मदत हवी आहे. तर तुम्ही साथ देणार ना? पाणी हे जीवन आहे, पण त्याच पाण्याने माणसांचा जीव घेतला जातो आहे. याच प्रश्नाचा वेध घेण्यासाठी Zee 24 तासचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रभर पायपीट करत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया महाराष्ट्रातली परिस्थिती. एक स्पेशल रिपोर्ट, आणीबाणी पाणी बाणी. मुलं ही देवाघरची फुलं समजली जातात आणि फुलं उमळण्यासाठी गरज असते ती पाण्याची. पण इथे तर साक्षात ह्याच फुलांचा पाणी मिळवण्यासाठी वापर केला जातोय. थोडक्यात ह्या कोवळ्या मुलांना दोरीला बांधून विहिरीत उतरवलं जातं आणि त्यांच्या मार्फत पाणी भरून घेतलं जातं. हेच आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं पाणी टंचाईचं वास्तव. राज्यभरात ठिकठिकाणी पाणी प्रश्नावर आंदोलन सुरूच आहेत. मुंबईतल्या पाणी कपाती विरोधात होणाऱ्या आंदोलनानं हिंसक रूप धारण केलंय. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मुळे एकाचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी. पुण्याजवळील मावळ प्रांतात मृत्यूचं थैमान. बांध योजनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी झाडल्या गोळ्या. या गोळीबारात 4 शेतकऱ्यांचा गेला बळी. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, काही चळवळी, त्याचप्रमाणे काही ज्ञात अज्ञात व्यक्ती राज्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करत आहेत. शहरातून आलेल्या 6 तरुणांनी एका छोट्या गावामध्ये पाणी प्रश्नावर छेडलेल्या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे? पोरं चांगलं काम करते. सरकारनं त्यांचं ऐकायला पाहिजे, पण तसं होत नाही ना. हा
पर आंदोलन करून या पाणी प्रश्नाला मंत्रालयापर्यंत पोहोचवणाऱ्या या पोरांना आमचा जाहीर पाठिंबा आहे. सरकारनं त्यांचं ऐकायलाच पाहिजे. सरकारच्या असल्या मुर्दाडपणाचा आम्ही जाहीर निषेध करतो. पाहिलं, फक्त 6 मुलांपासून सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभरात पसरत चाललेलं आहे आणि हे आंदोलन आता फार मोठं स्वरूप घेणार आहे असं दिसतंय. मी कॅमेरामन विक्रांतसह हेमंत गव्हाणे, Zee24 तासासाठी. पण या सर्वात सरकार नेमकं आहे कुठे असा प्रश्न जनता अतिशय तीव्रतेने विचारत आहे. हॅलो सुधाकरराव, तुमच्या चिरंजीवांना आमच्या शुभेच्छा सांगा बरं का. काँग्रेस म्हणावं, लय भारी कार्य करतात, एकदम भारी. म्हणजे तुम्हाला सांगतो, मला माझ्या तरुणपणाची आठवण आली बघा. भोसले, ही अशी जिगर पाहिजे बरं का. काय नाव काय म्हणले तुमच्या चिरंजीवांचं? युवराज पाटील. युवराज, अरे वा 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 वा, म्हणजे तुम्ही राज्याचे राजे आणि ते युवराज. मस्त नाव आहे. काय लागतो का फोन? रिंग होते साहेब, पण उचलत नाहीये कोणी. ट्राय करा. काय आहे पाटील साहेब, वरना लई प्रेशर आहे बघा. म्हणजे काय झालंय, तुमच्या युवराजाने बघा तिथल्या दुष्काळी परिस्थितीचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकलाय. म्हणजे वरना बजेट सँक्शन होत आणि आपण काम करत नाही असा अर्थ होतो ना. थांबवा त्यांना, समजावा तुमच्या युवराजांना. म्हणावं हे आमचं काम आहे, करू ना आम्ही, करू. नाही थोडं लेट होईल पण करू ना आम्ही. विश्वासात घ्या तुमच्या युवराजांना. काय आहे पाटील साहेब, अहो मीडियाच्या उलट सुलट प्रश्न ना आम्हाला सामोरं जावं लागतंय, आम्हाला उत्तर द्यावी लागतंय. तुम्हाला सांगतो, सकाळ धरणार 4 वेळा फोन येऊन गेले केंद्रातून, कोणाकोणाला उत्तर देऊ साहेब? द्या. हा सुभानराव. नाही, सगळी माहिती काढली आम्ही. काही नाही हो, बारकी बारकी पोरं आहेत. एक काम करा, त्यांनी जे काही काम केलंय त्याबद्दल त्या पोरांचा सत्कार करा आणि पुढचं काम तुमच्या ताब्यात घ्या. कळलं काय? मीडिया त्यांच्या पर्यंत पोहोचायच्या आत त्या पोरांना थांबवा. स्वतः जातीनं लक्ष घाला आणि परत मला फोन करायला लावू नका. ठेवा फोन, ठेवा आणि कामा लागा. चला काम करतात, काम कर. हे बघा, हे असं हे यांची कामं करत नाहीत आणि आम्हाला त्यांच्या मागे लागावं लागतंय. काम करा, काम करा. अरे साहेब चा घ्या की चा तसंच राहिला. चा घ्या, चा घ्या. किती स्वप्नातल्यासारखं वाटतंय ना सगळं. आपण काय विचार करून ट्रिपला निघालो आणि आता कुठे येऊन पोहोचलोय. तुला एक विचारू? माझ्याशी लग्न करशील? उठ. काय झालं? आपण इतक्या रात्री एका अनोळखी गावात अशा ओसाट ठिकाणी असे बसलोय. ते मी तुझ्याशी लग्न करणार नसते तर शक्य आहे का? यु नो व्हॉट हर्ष, तुझ्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय रे माझा. माझे आई बाबा खूप प्राऊड फील करतात माझ्याबद्दल. दिस इज ऑल बिकॉज ऑफ यू, फक्त तुझ्यामुळे. तुला माहितीये, तू जेव्हा सोबत असतोस ना तेव्हा वाटतं की नथिंग इज डिफिकल्ट, नथिंग इज इम्पॉसिबल. आणि मला हे असं आयुष्यभर फील करायचंय. आय लव यू हर्ष. आय लव यू टू. तुषा,
आपण दोघं किती सेम आहोत ना. नाही म्हणजे तू माझ्यासारखी आणि मी तुझ्यासारखा. काय चाललंय तुझं? नाही आपण दोघं एक सारखेच आहोत, फक्त हेच पटवायचा प्रयत्न करत होतो, अजून काही नाही. श्रावणी जोशी, झी 24 तास मुंबईहून बोलते. मी युवराज पाटील यांच्याशी बोलू शकते? हां, बोलतोय. तुमचं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे, त्यासाठी आमच्या न्यूज चॅनलची टीम तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहे. हो हो, अगदी. थँक्यू, लवकरच भेटूया आपण. हे गाईज, इथे मीडियावाले येणार आहेत आपला स्पेशल इंटरव्ह्यू घ्यायला. याचा अर्थ आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचतोय. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की. आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता. कुठल्या? पाण्याच्या. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. जगात पिण्यायोग्य पाणी उरले 3% नाही कदर किंमत पाण्याची, हे जीवन न चाले पाण्याविण. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. मायला मग पाणी गेलं तरी कुठ? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, हरवलं. अहो पण महाराज, पाणी कुठं हरवलं, कसं हरवलं आणि कोणी हरवलं? या माणसाने तोडली जंगलं झाडे, बांधले मोठमोठाले वाडे, पाडले निसर्गाचे तुकडे, धरणी मायटा हो फोडे. वरुण राजाची माया सरली आकाश कोपलं, वरुण राजाची माया सरली आकाश कोपलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिंग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं, शिंग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे, उंच टावर मिरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो पण महाराज, डेव्हलपमेंट गरजेची हाय. मी कुठे नाही म्हणतोय, पण या उन्नतीच्या नावाखाली केला सिंचन घोटाळा, करोडोंची ही शाळा, नाही पाण्याचा ठाव, नाही कसला ठिकाणा, नाही डोळ्याला डोळा, आसवांचा थारोळा, अरे पाऊस कुठे, फक्त उन्हाच्या झळा. ही सारी कहाणी कधीची पुराणी, हे राजकारणी बघा झाले धनी, ही कसली प्रगती का सांगेल कोणी, ही तांबडी माती का झाली विराणी, तांबडी माती का झाली विराणी, तांबडी माती का झाली विराणी.
पावसाचा नाय पत्ता दुःखाच ढग दाटल, पावसाच नाय पत्ता दुःखाच ढग दाटल, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं, शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं, नाही पाणी अन्नाला नाही पाणी जगण्याला, नाही पाणी पोरांना नाही पाणी ढोरांना, अहो महाराज पण आता करायचं तरी काय, नका करू पाण्याची वेस्टिंग करा रेन वॉटर हार्वेस्टिंग, 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 म्हणजे काय हो, पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण, बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण, मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 दुष्काळग्रस्तांना मदत करायची म्हणून शहरातल्या लोकांकडून पैसा उकळण्याचा धंदा सुरू केला या पोरांनी, म्हणजे असं गावकरी म्हणून राहिले बघा, अहो गावकऱ्यांच्या गरिबीचं भांडवल करून लय पैसा कमवला होता हो या पोरांनी, हा मग गावकऱ्यांना राग आला ना त्याचा, मग रागाच्या भरात त्याने हे सगळं केलं, आता ते तरी दुसरं काय करणार हो, शेवटी नाईलाज होतो माणसाचा, काका काय झालं, गावात गुंड आलेत तुम्हाला शोधतायत, प्रत्येकाला धमकवतायत आणि विचारतायत तुम्ही कुठे आहात म्हणून, तुम्ही तुम्ही निघा, या या पोरींना घेऊन निघा, वळा, मागे नाहीये, आपण एकत्र गेलो तर पकडले जाऊ, आपण सेपरेट जाऊ आणि डायरेक्ट गाडीपाशी भेटूया, ओके Thank you.
सुधाकरराव पाटील यांचाही मुलगा इथे होता. तो नेमका कुठे? आता कुठे म्हणजे काय मॅडम, याला असेल कुठे पळून. काय ना, आमच्यावर गावाची लय मोठी जबाबदारी हो. कधीच संपणार नाही म्हणून एक विनंती करतो तुम्हाला, तुम्ही इथून जा, जा इथून. दुष्काळग्रस्त भागात मदत करणाऱ्या सहा तरुणांपैकी युवराज सुधाकरराव पाटील हा तरुण बेपत्ता आहे. त्याचा शोध घेणं सुरूच आहे. चिडलेल्या गावकऱ्यांनी त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात असलं तरी इथली शांतता काहीतरी वेगळंच सांगते यात शंकाच नाही. मी वाचलो का तुम्ही वाचवलत? हे इथे जे काय झालं ते घडलं का घडवलं गेलं? तुमच्या कामाच्या व्यापामध्ये तुम्ही मला कधीच वेळ नाही देऊ शकलं. अगदी
मला गरज असताना सुद्धा. खूप दुःख व्हायचं मला याच. तुम्ही वेळ देत नाही म्हणून मी जास्तीत जास्त वेळ मित्रांबरोबर राहायला लागलो. त्यांनी खूप जीव लावला हो माझ्यावर. आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रत्येक क्षणी ते माझ्या बरोबर खंबीरपणे उभे होते. बाबा तुम्ही एकदा मला म्हणाला होता की युवा तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत मी. पण या दुष्काळी गावातील लोकांच्या दुःखाची जाणीव कुठे झाली तुम्हाला? एसी मध्ये बसून दुष्काळावर गप्पा मारणं सोपं असत. पण जरा बाहेर येऊन बघा. डोळ्यावरचा चष्मा खाली घेऊन तुम्ही बघायला हवा होतात की दुष्काळ म्हणजे काय असतो. बाबा मी तुम्हाला अनेक वेळा फोन केला, इथल्या परिस्थितीबद्दल सांगितलं, इथे पाण्याचा किती गंभीर प्रॉब्लेम आहे हे सुद्धा सांगितलं, पाण्यासाठी लोक मरतायत इथे हे सुद्धा सांगितलं. पण तुम्ही काय केलं? काही नाही. माझी घुसमट तुम्हाला कधीच कळली नाही का हो? किती कळूनही तुमच्यातला राजकारणी हा इतका क्रूर होता. माझ्या बाबापेक्षा सुद्धा. बोला ना बाबा. आता हे नाही सहन होते बाबा. जेव्हा एखादा जवळचा माणूस निघून जातो ना, तेव्हा त्याच्या दुःखातून एक जाणीव निर्माण होते. कुठे झाली? माझ्या मित्रांना मारून टाकलं गेलं. आता काय उत्तर दे मी त्यांच्या घरच्यांना? सांगा ना. माझ्या मित्रांच्या प्रेमाची जाणीव नाही झाली का हो तुम्हाला? बाबा पाणी नाहीये म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय, तेव्हा त्याच्या कुटुंबाची काय परिस्थिती होत असेल याची जाणीव कुठे झाली तुम्हाला? इथे माणसांना मारलं जात आहे पण राजकारणी ढिंबच. या मेलेल्या माणसांची जाणीव कुठे झाली तुम्हाला? मी भित्रा नाहीये. या दुष्काळग्रस्त गावातल्या प्रत्येक नजरेतल्या दुःखाची जाणीव ही तुम्हाला व्हावी म्हणून I'm sorry. मला माफी कर बेटा. मी तुला वचन देतो तू हाती घेतलेलं काम मी पूर्ण करेन. या पुढं प्रत्येक काम निष्ठेन आणि स्वार्थपणे करेल. मी तुला वचन देतो. I'm sorry बेटा. I'm sorry.